अमरावती जिल्ह्यातल्या नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील मंगरूळ चवाळा येथे संत गाडगेबाबा फाउंडेशन मंगरूळ चवाळाच्या वतीने हायटेक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल व रिसर्च सेंटर राजापेठ अमरावतीचे विशेष सहकार्याने महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना व आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेअंतर्गत मोफत आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. या शिबिरामध्ये आरोग्य तपासणी, आरोग्य निदान व औषधोपचार करण्यात आला. शिबिराच्या दरम्यान ECG, शुगर, BP तपासणी करण्यात आली. या शिबिरामध्ये डॉक्टर स्वप्नील शिरभाते, डॉक्टर आकाश रायबोले, डॉक्टर रिद्धी केवलरामानी, जनसंपर्क अधिकारी अनिल मानकर व हायटेक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलची चमू पूर्णवेळ उपस्थित होती. गावातील 150 लोकांनी या शिबिराचा लाभ घेतला. डॉक्टर्स व उपस्थित कार्यकर्त्यांना मयूर झोपाटे यांचेकडून भोजन यावेळी देण्यात आलं. शिबिराच्या व्यवस्थेचा खर्च भारतीय स्टेट बँक शाखा मंगरूळ चवाळ्याच्या वतीने करण्यात आला. उपस्थित सर्व चमूचे संत गाडगेबाबा फाउंडेशनचे कार्यकर्त्यांच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आलं. डॉक्टर स्वप्नील शिरभाते यांनी आपल्या भाषणामध्ये गाडगेबाबा फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांना सामाजिक कार्यामध्ये आपले नेहमी सहकार्य असेल असे सांगितले. या कार्यक्रमाचं संचालन विकास आगासे यांनी तर फाउंडेशनच्या कार्याचा परिचय देऊन उपस्थितांचे आभार गजानन काकडे यांनी मानले. हायटेक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल व रिसर्च सेंटर राजापेठ या हॉस्पिटलद्वारे आरोग्य शिबिराची जी योजना आहे ही आम्ही अनेक वर्षांपासून करतो आहे आणि दर महिन्यात 2 आरोग्य शिबिर कुठल्या ना कुठल्या गावामध्ये जिथे वैद्यकीय सेवा ही पुरत नाही अशा ठिकाणी आपण शिबिर घेत असतो आणि या शिबिरामधनं निघालेल्या पेशंटला त्यांची पुढील ट्रीटमेंट, पुढील तपासण्या करण्यासाठी अमरावती, नागपूर, यवतमाळ अशा मेडिकल कॉलेजला किंवा हॉस्पिटलला, प्रायव्हेट हॉस्पिटलला तिथून रेफर करतो आणि रेफर केल्यानंतर त्यांची ट्रीटमेंट करून घेण्यासाठी आम्ही त्यांना सहकार्य करतो. सोबतच या हॉस्पिटलला अँजिओग्राफी आणि अँजिओप्लास्टीची सुविधा आहे जी महात्मा ज्योतिबा फुले अंतर्गत निशुल्क म्हणजे 0 पैशामध्ये एकही पैसा खर्च न होता हा ही अँजिओप्लास्टीची सुविधा आपण उपलब्ध करून दिलेली आहे. त्या सुविधेकरता त्या पेशंटकडे एक त्याचं स्वतःचं आधार कार्ड आणि राशन कार्डामध्ये असलेलं नाव हे फक्त अनिवार्य आहे. हे 2 डॉक्युमेंट असले तर अँजिओप्लास्टीची सुविधा मोफत आपल्या हॉस्पिटलला म्हणजे हायटेक क्रिटिकल केअरला आता सुरू झालेली आहे. मागच्या 1 वर्षापासून आजपर्यंत जवळपास त्याचा 160 ते 170 रुग्णांनी मागच्या वर्षामध्ये उपभोग घेतलेला आहे आणि योगायोगाने सर्व पेशंट चांगली आहेत. त्या पेशंटचे आम्हाला रिप्लाय येतात आहे. त्या रिप्लायमध्ये आमचा आनंद द्विगुणित होतच राहतो. याचा लाभ सर्वांनी घ्यावा याकरता मी या सर्वांना हे सांगतो. आणि सर तालुक्यातील असं काही आहे का तालुक्यातून महिन्यातून एकच शिबिर व्हावं का 2 शिबिर दर आम्ही आपल्या 14 तालुक्यात महिन्याला किमान 2 शिबिर करायचा असा आमचा प्रयत्न असतो. म्हणजे वर्षभरात कमीत कमी आम्ही 20 ते 25 शिबिरं घेत असतो आणि तालुका लेवलला घेतो आणि अमरावती लेवलला सगळ्या सुविधा उपलब्ध असतात. तिथे ते लोक डॉक्टरकडे जाऊ शकतात, दवाखान्यात जाऊ शकतात. तालुक्याच्या लोकांना जिल्ह्याच्या ठिकाणी पोहोचायला भरपूर वेळ. शिबिर यशस्वीतेसाठी निखिल पोहेकर, विक्रम भेंडे, गणेश शिंगणजुडे, मोहित झोपाटे, प्रमोद शिरभाते, दीपक पिंपळकर, गजानन लायबरे, अमोल पोहेकर, अमोल झोपाटे, भूषण शिरभाते, अनुज जैन, प्रशांत झोपाटे, उमेश गावनेर, राहुल शिरभाते, प्रशांत काटकर, राधेश्याम शुक्ला, मोहित लायबरे, नंदन काकडे, सोहम शिरभाते यांनी अथक परिश्रम घेतले. संत गाडगेबाबा फाउंडेशन मंगरूळ चवाड्याच्या वतीने या ठिकाणी मोफत आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे. या शिबिराकरता तज्ज्ञ डॉक्टर जे की मंगरूळचेच आहे असे डॉक्टर स्वप्नील शिरभाते यांच्या सहकार्यानं आणि यांच्या उपस्थितीमध्ये हे मोफत आरोग्य शिबिर सुरू आहे. या शिबिरामध्ये शुगर टेस्ट, BP टेस्ट, ECG यासारख्या टेस्ट करून डॉक्टरांकडून निदान केल्या जात आहे. सोबतच मोफत औषधसुद्धा वाटप या ठिकाणी होत आहे असं हे गावाच्या नागरिकांची सगळी एक सुविधा म्हणून या शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे. यासाठी संत गाडगेबाबा फाउंडेशनचे सर्व कार्यकर्ते
कालपासून कार्य करत आहे आणि गावातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद या शिबिराकरता लाभलेला आहे. प्रशांत झोपाटे, विदर्भ न्यूज, मंगरूळ चव्हाळा.